हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शन कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार आज ना इंट्रो आहे ना आउट्रो आहे ना एडिटिंग आहे ना काही आहे आज विदाऊट एडिटिंग व्हिडिओ आहे कारण संडेला माझी सुट्टी असते मी सहसा काहीही व्हिडिओ बनवत नाही लाईव्ह असते आपली तर बघा आज काही मेकअप नाही काही नाही कशी तशीच बसले तुमच्यासोबत गप्पा मारायला तर मनात काही बऱ्याच गोष्टी अशा आल्या खूप मी लाईव्हमध्ये पण बोलून दाखवलं पण एवढी मोठी लाईव्ह कोणी बघत नाही म्हणून आज मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे जर इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा खरं तर आज मला कौतुक करायचंय रुकसानाचं कारण तुम्हाला सांगते ट्रोलिंग काही सोपी नसते जेव्हा माझ्यावरती ट्रोलिंग झालं होतं तर तेव्हा काय असतं ट्रोलिंग हे मी खूप छान अनुभवलेलं आहे आणि त्यातून जो मनस्ताप होतो जो त्रास होतो तो मी खूप जवळून बघितला आहे तर तुम्ही विचार करा रुक्सानाला तर सगळेच लोक चारित्र्यहीन समजत होते तिच्या चारित्र्यावर बोललं जात होतं तिथल्या स्वभावावरती बोललं जात होतं तिचे नसलेले असलेले अफेअर्स काढले जात होती तिला इतकं निगेटिव्ह बोलत होती लोकं तिला किती घाणघाण कमेंट्स करून येत होती आणि ती बिचारी एकटी सहन करत होती आणि तेवढं सहन करून ती हसतमुखाने व्हिडिओ बनवून निघून जात होती पण त्याच्या मागे तिला किती त्रास होत होता आता जेव्हा मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ना तेव्हा मला कळतं की तिने ते कसं सहन केलं आणि इतकं सहन करत असताना बारावी पास मुलगी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करते जॉब करते जॉब करून आईवडिलांना सपोर्ट करते आईवडील तिला सपोर्ट करतात जवळ काही बिना रक्ताची म्हणजे रक्ताची नाती नसलेली पण एकदम जवळची माणसं तिच्या आयुष्यात येतात ते माणसं तिला सावरतात माणसं म्हणण्यापेक्षा मैत्रिणी असतील नाते असतील तर काही जण चुकीचे अर्थ घेतात म्हणून मी हे एक्सप्लेन केलं या ठिकाणी तर ती त्या एवढ्या संकट मला खूप पुन्हा पुन्हा राऊंड राऊंड तोच विचार तो येतोय की एवढ्या मोठ्या संकटाला ती एकटी सामोरी गेली आहे आणि तेवढं करून तिने आज तिच्यावर एक रुपयाचंही कर्ज नाही आहे तिने आई वडिलांनाही उभं केलं वडील दुसऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते म्हणून तिने कार घेतली वडिलांसाठी सर्वसामान्य व्यक्तीसाठी कार घेणं फार मोठं स्वप्न असतं तिने कार घेतली आता घर पण बांधायला काढलंय म्हण काढणार आहे म्हणते सोनं घेतलं चांदी घेतली परत अशा बऱ्याच गोष्टी घेतल्या मग आयफोन घेतला आणि तिच्यावर कसलंही कर्ज नाही तिला मानाने सन्मानाने वेगवेगळ्या फंक्शनमध्ये तिला बोलवण्यात येतं तिला छान प्रमोशनल व्हिडिओज मिळत आहेत प्रमोशन मिळतं आहे तिला छान मैत्रिणी भेटल्या आणि खूप तिची लाईफ आता एकदम मस्त आहे तिने खूप सण केलं आहे आणि तिने आता खूप कमवून दाखवलं आहे तिला बघून ना मी तुम्हाला सांगते वुमन्स डे आपण सेलिब्रेट करतो नारी शक्ती म्हणतो नारी ममता आहे नारी शक्ती आहे नारी हे आहे ते आहे ते सगळं तिच्यामध्ये गुण दिसतात खरंच खूप प्रामाणिक मुलगी आहे आणि बऱ्याच लोकांनी जेव्हा मी तिच्यासोबत फिरायला गेले तेव्हा आमच्या विरुद्ध व्हिडिओ बनवले होते खूप लोक मला कमेंट करून गेले की ती मला गर्विष्ट वाटते ती व्हिडिओमध्ये हसत नाही आहे तुझ्या व्हिडिओमध्ये बोलत नाही आहे तसं बिलकुल नाही आहे तेव्हा तिची तब्येत बरोबर नव्हती आणि तिला जर तसंच असतं तर तिने मला सोबत नेलंच नसतं जर तिला एवढाच प्रॉब्लेम माझ्या व्हिडिओचा असता तर तिने मला स्वतःच खूप बळजबरी केली होती की आपण सोबत जाऊया कारण दोघींची डेट वेगवेगळी होती पण आम्ही सेम करून घेतली का तर दोघींना सोबत जाता येईल तो टाईम मी तिच्यासोबत स्पेंड केला आहे ती कशी आहे बऱ्याच वेळेला माणूस दिसतो तसा नसतो ती खरंच तिने खरंच खूप सहन केलं आहे आणि ती इतकी स्ट्राँग आहे ना आन्स खूप स्ट्राँग आहे पण मला असं वाटतं तिच्या ह्या कहाणीमध्ये जर तिला खूप मोठा सपोर्ट केला असेल तर तिच्या आईवडिलांनी तिच्या सब सबचे जे लोक आहेत त्यांनी तर केलेलंच आहे पण यूट्यूबवरती सगळ्यात मोठा सपोर्टर तिचा ठरलेला आहे अमृता कुलकर्णी आणि त्याच्यामध्ये अमृता कुलकर्णीच्या मागे छोटा मोठा रोल माझा होताच तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच त्या भांडणांमध्ये पण अमृता कुलकर्णींनी जर त्या गोष्टीबद्दल आवाज नसता उचलला तर रुखसानाची हिंमत नव्हती म्हणजे रुखसानाने नसता उचलला रुखसाना फक्त सहन करत होती पण रुखसाना लढायला शिकली त्या अमृताच्या व्हिडिओनंतर म्हणजे आम ती फक्त आत्तापर्यंत स्वतःला प्रोटेक्ट करत होती आणि शांत बसत होती रिप्लाय करत नव्हती कुठल्याही वाईट गोष्टींना पण जेव्हा मी रुखसानाचं खरं रूप पाहिलं की माझ्या प्राच प्रश्नांची उत्तरं दे तो व्हिडिओ बनवण्याची धम्मक हिंमत खऱ्या माणसामध्येच असते आणि तिच्यामध्ये काही खोटं हो नव्हतं म्हणूनच तिने तो हिमतीने व्हिडिओ बनवला आणि तिच्या त्या पाच प्रश्नांची उत्तरं आजही कोणाला मिळाली नाही तिने विचारलेल्या पाच त्याच्यानंतर तिची ट्रोलिंगच थांबली सगळ्यात मेन गोष्ट आणि आज ती त्यानंतर असं म्हणतात ना कॉन्ट्रवर्सी करून करून तुमचे सबस्क्रायबर वाढले तर तिचं तर विदाऊट कॉन्ट्रवर्सी किंवा घरातलं विदाऊट काही भांडण न दाखवता हो तिचे सबस्क्रायबर वाढले तिची ऍक्टिंग म्हणून तिची ऍक्टिंग पण खूप छान आहे रील्स छान बनवते माणूस म्हणून छान आहे मैत्रीण म्हणून छान आहे मुलगी म्हणून छान आहे खूप छान आहे स्वभाव तिचा देवाकडे हीच प्रार्थना की तिचंही लवकर छान तिच्या आयुष्यात छान मुलगा येऊ आणि तिचं लग्न व्हायला पाहिजे आणि असा मुलगा यायला पाहिजे की त्याला हे सगळा पास्ट माहिती असायला पाहिजे हे सगळं ह्या सगळ्या तिच्या कष्टाची जाणीव असायला पाहिजे आणि अमृताने खरंच खूप मोठी हिंमत दाखवली आता खरं तर अमृतानी माझ्यासोबत पण फार मोठा एक सपोर्ट सिस्टीम म्हणता येईल मला अमृता माझ्या लाईफमधला जे तीन महिने मी यूट्यूबवरून गायब होती त्यामध्ये मला मनस्ताप चुकीच्या लोकांच्या सोबत मी गेल्यामुळे किंवा चुकीच्यासोबत लोकांच्या संगतीत असल्यामुळे जे शिंतोडे माझ्यावर उडाले होते ते नक मला असं वाटायला लागलं होतं की मी तशीच आहे मीच चुकीची आहे असं मला वाटायला लागलं होतं मी एका कोशात गेली होती माझ्यासोबतच असं का माझ्यासोबत हे कसं झालं आणि मी खूप खूप डिप्रेशनमध्ये होते एक प्रकारे माझे आत्ता मी अशी जी मिला मेकअपची तुमच्यासमोर बसली आहे अशी बिना मेकअपची मी बसूच शकत नव्हती एवढे माझ्या डोळ्यावर डार्क सर्कल होते आताही डार्क सर्कल आहेत नाही तसं नाही हो आहे पण तेव्हा असे डार्क सर्कल होते की डायरेक्ट हा पार्ट असा आणि हा पार्ट असा दिसायचा चेहऱ्यावरचं पूर्ण तेज निघून गेलं होतं इतकी कंडिशन खराब होती म्हणजे आपण जे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात ना ते प्रॉब्लेम्स आपल्या चेहऱ्यावर आपल्या बॉडीवर दिसतात हे काही खोटं नाही मला माझ्या चेहऱ्यावरती माझ्या वागणुकीतून तुम्हाला सांगते बेडरूमच्या बाहेर निघायची इच्छा व्हायची नाही मला मला कोणाशी बोलायची इच्छा होत नव्हती व्हिडिओ कामापुरतं बनवायची टाकायची नंतर नंतरच व्हिडिओ बनवणं पण बंद केलं होतं कोण बेडरूमच्या बाहेरच निघत नव्हती मुलाला स्कूलमधून आणायला सोडवायला जायचं काम जे मी करायची ते पण मी करणं बंद केलं होतं ते माझं काम माझे वडील करायचे आईला थोडीफार कामात मदत केली तर केली नाही तर नाही असं माझं इतकं माजी कर माझी लाईफ होऊन बसली होती मला पण लढण्याची ताकद जर दिली असेल ना तर ती अमृता आहे माझी फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे मा... तुम्हाला विचार करा ना आपल्याविषयी कुणी एक शब्द जर निगेटिव्ह बोलला आपल्याला एवढा त्रास होता तर माझ्या आईला किती त्रास होत असेल माझ्याबद्दल जे लोक म्हणजे ज्या लोकांची व्हिडिओ माझ्या आई बघायची म्हणजे बघते तेच लोक माझ्याविषयी वाईट बोलत आहेत ते बघून तिला किती त्रास झाला असेल किंवा माझ्या कमेंट सेक्शन माझ्याही वाचते तो माझेच काही दुसऱ्यांच्या पण कमेंट सेक्शन वाचते दुसऱ्यांची व्हिडिओ बघते ती खूप ॲक्टिव्ह असते सगळ्यांची व्हिडिओ बघते तिला किती वाईट वाटलं असेल की ह्या व ह्या अश्विनीची मैत्रीण समजून या व्यक्तीला मी किती किती बघितलं मी अक्षरशः माझ्या आईला डोळे खराब होत आहेत म्हणून तिला टी व्ही स्मार्ट टी व्ही घेऊन दिला आता हे माझ्या आईचं घर आहे ना आईकडे नव्हता स्मार्ट टी व्ही फक्त एलईडी होतात तर त्याच्यामध्ये ते वायफाय कनेक्टचं कने कनेक्शनचं फॅसिलिटी नव्हती आणि त्यांना गरजही वाटत नव्हती पण जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तेव्हा तिला ते खूप प्रकर्षाने मला जाणवत होतं की तिला यूट्यूब टी व्हीमध्ये पाहिजे आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा माझ्या आईच्या वडिलांच्या मनावर मन काय होत असेल आणि तुम्हाला सांगते ते सगळं जे कोर्ट मॅटर हे ते ते माझ्यासाठीच सोपं नव्हतं तर विचार करा माझ्या आई वडिलांसाठी किती अवघड गेला असेल तो फेज मधून बाहेर पडणं त्यांना कधी कधी असं वाटत होतं की ही ह्या फेजमधून बाहेर निघते की ही काय करते हिच्या आयुष्यासोबत ही काय करते असं तिला त्यांना वाटत होतं इतकं भयंकर माझी ती फेज होती आता माझ्या तुम्हाला सांगते तेव्हा मी हे जेव्हा जेव्हा बोलायचे तेव्हा तेव्हा रडायची आज पहिली वेळा अशी आहे की मी न रडता तुम्हाला हे सगळं सांगते तर याचं सगळं श्रेय मी पण देऊ शकते अमृताला माझ्या काही मित्रमैत्रिणींना ज्यावेळेस ती फेज होती ना जेव्हा मी तीन महिने गॅप घेतला होता त्यावेळेस पण काही वेगळे मित्रमैत्रिणी होते ते आता माझ्यासोबत नाही आहेत पण त्यांना पण मी कधी विसरणार नाही कारण ते होते माझ्या वाईट काळामध्ये होते माझ्यासोबत होते मला धीर देत होते मिरडत होते तेव्हा मला शांत करत होते आणि आत्ता काही नवीन मित्रमैत्रिणी आहेत माझ्यासोबत की म्हणजे ते माझ्या सोबत ज्या घटना घडत होत्या त्या घटनेमुळे न कळत नकळत माझ्या सहवासात आले त्याच्यामध्ये रुखसान आहे अमृता आहे असे बरेच लोक आहेत की जे युट्यूबर पण नाही आहेत असे सगळे लोक माझ्या जे कॉन्टॅक्टमध्ये आले ते पण आहेत की जे मला खूप म्हणजे मी युट्यूबरच्या मित्रमैत्रिणींबद्दल बोलते यूट्यूबच्या बाहेर तर बऱ्याच मित्रमैत्रिणींना माहिती नाही आहे की माझ्या आयुष्यात काय वादळ होतं मी खूप जणांना कॉन्टॅक्ट करणं टाळलं बंद केलं खूप खूप त्रास झाला या पिरियडमध्ये आणि त्याच्यातून मी अशी होती कोणी मला बोललं की मला वाईट वाटायचं मला रडू यायचं मला वाईट वाटायचं वाई खूप खूप त्रास व्हायचा आता मला काहीच वाटत नाही तुम्हाला सांगते कोणी वाईट कमेंट जरी करून जात ना तरी मला काही फरक पडत नाही मी त्याला हसण्यावर घेते आणि कोणी माझ्याबद्दल व्हिडिओ जरी बनवतं ना तरी मला काही फरक पडत नाही तुम्हाला एक गुड न्यूज सांगते ज्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध व्हिडिओ बनवले त्यातल्या जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी मला पर्सनल येऊन सॉरी म्हणून गेलेत अजून काय पाहिजे काय पाहिजे आयुष्यात तुम्हाला सांगा ऐंशी टक्के लोक मला सॉरी म्हणून गेले त्यातल्या काही लोकांनी तर व्हिडिओ बनवलेत माझ्यासाठी की सॉरी आणि त्यातल्या काही लोकांना मी शेअर पण केले माझ्या व्हिडिओ थ्रू की यांनी मला सॉरी म्हटलं म्हणून तर ते सॉरी ऐकून जेव्हा ती फिलिंग येते ना की इतकी भारी असते ना की खरं सॉरीचा मिनिंग कळतो त्या आपण म्हणतो ना सॉरीनी सगळं पुसलं जातं का नाही पुसलं नाही जात पण निदान ही पावती तरी मिळते अरे यार की याला कारण सॉरी म्हणणं सोपं नसतं एखादा व्यक्ती आपल्या सोशल मीडियावरती सॉरी म्हणतोय याचा अर्थ फार मोठी गोष्ट करतोय तो आपल्यासाठी कारण खूप इगो असतो लोकांमध्ये आणि तो एवढ्या मोठ्या सोशल मीडियावरती जर आपल्याला कोणी सॉरी म्हणत आहे तर त्याला नक्कीच आपण खूप इम्पॉर्टंट आहोत आणि त्याला कुठेतरी दिलगरी व्यक्त करायची आहे की नाही आम्ही हिच्यासोबत वागलो ते फार चुकीचं वागलो तर विश्वास आहे मला एक ना एक दिवस असं होईल जे पण लोक दुरावलेत की गैरसमजामुळे समजामुळे ते नक्की एकने एक नेक दिवस जवळ येतील एकने एक दिवस सगळं नीट होईल आणि जे यूट्यूबची जर्नी आहे मध्यंतरी जे तीन महिने मी डिप्रेशनमध्ये होते तेव्हा यूट्यूब बंद केलं होतं आणि जेव्हा मी एंट्री केली यूट्यूबवरती तेव्हा त्या ते सुलेमानची आणि अमृताची कॉन्ट्रवर्सी चालू होती तेव्हा मी सप अमृताला सपोर्ट करताना खूप व्हिडिओ बनवले होते आणि तेव्हा अमृताचा माझा कॉन्टॅक्ट झाला माझा रुखसानाचा कॉन्टॅक्ट झाला आम्ही भेटलो आणि त्यानंतर मला रू अमृताने प्रेशर केलं की नाही का स्टॉप करायचे तो व्हिडिओ तो व्हिडिओ कंटिन्यू ठेव मी कधी युट्यूबवर ह्या गोष्टी नाही सांगितल्या आज ज्याचं श्रेय त्याला देणं फार गरजेचं आहे तिने मला कितीतरी किती, किती किती तास बसून काउन्सलिंग केलं आहे आणि मी ते काउन्सलिंगनंतर व्हिडिओ बनवायची आणि आज अशी कंडिशन आहे मी जेव्हा चॅनल ओपन केलं होतं ना मला व्हिडिओ बनवताच दहा हजाराच्या पुढे व्ह्यूज असायचे इतकी दहा हजार पाच हजार पाच हजारच्या पुढे तर कुठेच नाही गेलं नॉर्मल व्हिडिओला अशी माझी कंडिशन होती आणि अचानक जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज हजारच्या आतच यायला लागले तर तुमची काय कंडिशन होईल कारण त्याचं कारण असं होतं यूट्यूबचं जे अल्गोरिदम असतं त्याच्यामध्ये जर ब्रेक झाला तर तुमचे चॅनल प्रति व्ह्यूज डाऊन होतात तसंच मी मध्ये ब्रेक घेतल्यामुळे चॅनलचं चा अल्गोरिदम बिघडलं आणि माझे व्ह्यूज डाऊन झाले पण तरी पण व्ह्यूज कमी आले म्हणून खचायचं नाही याच्यासाठी पण मला काउन्सिलिंग केलं गेलं याच्यासाठी पण मला खूप समजवलं गेलं आणि लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला लोकांकडं लोकांकडून मला झिरो अपेक्षा ठेवायची शिकवण मिळाली मला आपल्याजवळ काय आहे हे सांग पुना -पुना न सांगण्याची शिकवण मिळाली मला इतकी इतकं शिकले ना मी इतकी न्यूट्रल झाले ना मी हे पुन्हा पुन्हा का सांगते माहिती आहे का समोरच्या व्यक्तीला थँक्यू म्हणण्यासाठी कारण त्या व्यक्तीने अशा बऱ्याच लोकांना हिंमत दिली की नाही तुम्ही करा का नाही तुम्ही अन्यायाविरुद्ध बोला नाही घाबरायचं नाही आहे बोलायचं आहे मी अशा बऱ्याच गोष्टींवरती व्हिडिओ बनवले आहेत की ज्या ठिकाणी मी बोलायला घाबरत होती की नको ही व्यक्तीला ह्या व्यक्तीचं माझं रिलेशन आहे नको ही व्यक्ती असं करेल नको ही व्यक्ती तसं करेल आता काही फरक पडत नाही हजबंडनी पण नको भरपूर ठिकाणी साथ दिली जेव्हा सगळे लोक ट्रोल करत होते तेव्हा त्या ते माझ्या हसबंडने येऊन मला सपोर्ट केला मला खूप भारी वाटलं ज्या व्यक्तीने मला खूप जास्त ट्रोल केलं त्या व्यक्तीने व्हिडिओ डिलीट केले अजून काय पाहिजे तुम्हाला किंवा ते अशा काही लोकांनी येऊन तुम्हाला सॉरी म्हटलं अजून काय पाहिजे तुम्हाला आणि आज माझं असं काम आहे मी आ, पर्सनल आणि प्रोफेशनल एकत्र करणार नाही इथून पुढे कधीच कोणाशी मैत्री जरी केली तरी पण ती मैत्री कधीच माझ्या युट्यूबच्या आड येणार नाही हे मला खूप शिकायला मिळालं युट्यूबचं काय राजकारण असतं ते पण शिकायला मिळालं आणि जेव्हा संकट येतात ना तुम्हाला कसे स्ट्रॉंग करून जातात हे पण शिकायला मिळालं आज न रडता न आवाज चेंज होता जे बोलते ना मी याचं सगळं श्रेय माझ्या संकटांना जातं खरं सांगते हे जे संकटं जर माझ्या आयुष्यात आली नसती तर मला कळालंच नसतं काय होईल फार तर फार माझी जी स्वप्न मी बघितली होती त्या स्वप्नांना अजून एक वर्ष उशीर होईल जी माझ्या कामामुळे मला जी संकटं माझ्या आयुष्यात आली आणि आहे रे ज्याच्याशी लग्न केलं आहे ना तो जर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल आणि त्याचा तुमच्यावर पूर्णपणे ट्रस्ट असेल ना तर तुम्ही कुठल्याही संकटाशी लढू शकता तर त्या व्यक्तीनेही मला फोर्स केला की तुला आवडतं ना व्हिडिओ बनवायला बनव बिंदा फक्त अपशब्द वापरू नको आणि ते तर मी करतच नाही कधीच कर, नाही केले आत्तापर्यंतची माझी यूट्यूबची हिस्ट्री आहे मी आत्तापर्यंत एकदाही अपशब्द वापरलेली नाही मूर्ख वगैरे असे थोडेफार शब्द ता ता तर आणि ते काही अपशब्द नाही आहेत ते तर आपण जनरली बोलतोच तर त्याशिवाय मोजल्याच जात नाही त्यांना तर असं सगळं आणि मला खरंच अमृताबद्दल रुखसानाबद्दल इतकं भारी वाटतं ना की खरंच आणि काल त्या व्यक्तीचे लाईव्हवरती जे ऐकलं ना बोलणं की मी सोसायटीवर तो माझे पण मला पण कर बघावं लागतं किंवा असं वाटतं अरे यार कर्मा बॅक आता जर माधुरी पाटीलने एवढे जर प्रूफ आणून लाईव्ह घेतली ना तर ती खूप टेक्निकलमध्ये खूप हुशार आहे माधुरी पाटील तर ती टेक्निकल गोष्टी तिने सर्च केल्याशिवाय ती बोलतच नसेल मी एवढी गॅरंटी देऊन इथं बसून तुम्हाला सांगू शकते टेक्निकल बाबतीत जर ती एवढी आणि ती आयडी पण काढू शकते ज्या फेक आयडिया की लेडीजच्या त्या आयडी कोणाच्या आहेत ह्याचा डाऊट तर मला आहेच ही ती आयडी कोणाची आहेत की ज्या पुन्हा पुन्हा म्हणत होते की सेकंड रेकॉर्डिंग वाजवा आणि अश्विनी म्हणून माझं नाव लिहित होते कमेंट सेक्शनमध्ये तर ती आयडी कोणाची आहे हे सुद्धा काढू शकतो आणि ती काढेल माधुरी पाटील नक्की काढेल कोण आहे किंवा काय चालू आहे हे सगळं ती काढ काढल्याशिवाय ती तर लाईव्ह मध्ये बोलत नाही कारण ती सत्याची साईड घेते किंवा जे प्रूफ आहे त्याची साईड घेते आता सोनालीचा प्रश्न राहिला ती तिने काय करायचं तिने काय केलं कसं केलं ती राईट आहे की रॉंग आहे हेच याच्यावरती रिॲक्शन येणारच पण ती पुढे अजून सगळं सिद्ध व्हायचं बाकी आहे समोरच्या व्यक्तीकडनं सगळ्या उत्तरे यायची बाकी आहेत कळेल काय समोरच्या व्यक्ती काय उत्तरं देतो की दुसऱ्यांची पर्सनल लाईफ काढून स्वतःला धन्य मांडतो पाच प्रश्नांची उत्तरं जशी त्यांनी आत्तापर्यंत दिलेली नाही आहे तसंच तो पुढचं पण करेल मला या गोष्टीवर बोलायचं अजिबात नव्हतं पण मला खरं तर आज खूप भारी वाटतं मी खूपदा ही गोष्ट बोलली पण मला वाटलं एक स्पेश लाईव्हमध्ये खूपदा बोलले पण आज मला एक स्पेशल व्हिडिओ बनवा असं वाटला कारण लोक मला डायरेक्ट म्हणायचे की तू आऊ आयसीयू मध्येच गेली पाहिजे अशी कंडिशन होती माझी कारण त्यांना सगळ्यांना माझं वीक पॉईंट माहिती होता की हिला बोललं थोडंसं की हिचा बी पिलो होतं हिला काही ओरडलं की हिचा बी पिलो होतं हिच्याबद्दल काही बोललं तर हिचा बी होतं पण ते एक मेंटल स्टे स्टेज असते कारण मला खूप ट्रोलिंग झालं होतं त्यामुळे मला डिप्रेशनच थोडंसं त्रास होता आणि आता मी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघाले मला काही फरक पडत नाही काही पण बोला काही फरक पडत नाही काहीच नाही <laughs> आज मी खूप स्ट्रॉंग आहे खूप स्ट्राँग काहीच फरक पडत नाही काही काहीही करा तुम्ही पाहिलंच असेल मला सगळ्यांनी मिळून एकत्र जरी ट्रोल केलं आत्ता मध्यंतरी झालं पण किस्सा मी एक व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर भरपूर छोट्या मोठ्या क्रिएटरनी हात धुतले माझ्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी ज्या व्यक्तीवरती व्हिडिओ बनवला त्या व्यक्तीने पण खूप काही बोललं होतं माझ्याबद्दल मी त्या व्यक्तीला एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि नंतर ते मॅटर पण स्टॉप झालं काय फरक पडला नाही मी कुठेही आय सी यूमध्ये गेली नाही मला काहीही झालं नाही मी जिथं आहे तिथंच आहे काही फरक पडत नाही आता इथून पुढे जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे काही फरक पडत नाही खूप छान वाटलं आज मला मोकळं करून आणि हा व्हिडिओ विदाऊट एडिटिंग आहे काही चुकलं असेल तर माफ करा आणि संध्याकाळी जमलं तर लाईव्हला येईन कारण प्रॉमिस करत नाही मला आता संडे आहे थोडंसं बाहेर जायचं प्लॅनिंग आहे बघूया काय होतं मी म्हटलं होतं जॉईंट लाईव्ह घेऊया नाही जमलं तर कधी पण मध्यंतरी घेऊन टाकू आपण तसं काही नाही ओके तर चला व्हिडिओला एंड करते आणि इथून पुढे मी कधीच म्हणणार नाही की माझ्या व्हिडिओला डिसलाईक करा इथून पुढे सगळे आतापर्यंत माझी टॅगलाईन होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडलं तर डिसलाईक करा खूप आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता ही टॅगलाईन चेंज झालेली आहे तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा खूप आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विथ बेल आयकॉन म्हणजे माझ्या व्हिडिओचा नोटीस तुम्हाला वेळोवेळी येत राहील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या सेकंड चॅनलची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून सेकंड चॅनलला सबस्क्राईब कराय करायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम आय डी पण दिलेली आहे त्याला फॉलो करायला विसरू नका असं मी बोलणार कारण मला एका जणांनी सांगितलं की का निगेटिव्ह बोलते का तुझ्यामध्ये डिसलाईक करायसारखं काय आहे मला असं वाटायचं की माझं दुश्मन खूप आहे कारण का दुश्मन मी काय चोरी केली का मला असं समजवलं त्यांनी मला हा ही गोष्ट करी आहे आपण जर समोरच्याला रिस्पेक्ट देतोय किंवा आपण जर समोरच्याबद्दल बोलतोय तर तिथल्या तिथे सोडायला पण शिकलं पाहिजे धरायला पण शिकलं पाहिजे खूप शिकायला मिळालं आणि हे मला नसतं मिळालं कारण तू मला सांगते मी जन्मल्यापासून आत्तापर्यंत एवढा स्ट्रगल मी कधीच पाहिला नव्हता ना कधीच नाही कारण एकुलती ती एक होते आई वडिलांची भले ही थोडंसं आहे ती स्टोरी तर सांगेन मी पण ती आत्ता नाही जेव्हा माझं चॅनल ग्रो करेल किंवा मी एका माझं सक्सेस माझं सगळं स्वप्न जसं आज मी स्ट्रॉंग झाले म्हणून तुम्हाला ही स्टोरी सांगितली तसं मी माझी जरी माझी स्ट्रगल स्टोरी आहे खूप छोटीशी आहे पण आहे पण ती कधी सांगेन जेव्हा मी माझ्या हसबंडसोबत असेल आम्ही दोघं मिळून बसून सांगू स्ट्रगल स्टोरी आमचं लग्न कसं झालं आम्ही कुठपर्यंत पोहोचलो सगळ्या गोष्टी सांगू पण आत्ता नाही जर ते सक्सेस मिळालं तर पण हे जे नात्यांची हे भांडणं हे काय म्हणतात त्याला राजकारण ह्या सगळ्या गोष्टींना मी मला सगळे लोक छानच वाटायची असं वाटतच नव्हतं की मला कोणी रडले की ते सारे बिचारी रडते पण असं नसतं बिचारे नसतात ते लोक ते लोक राजकारण करतात ते लोक डॉलरसाठी रडतात असं भरपूर मी पाहिलं डॉलरसाठी बोलतात तर हे सगळं डॉलरसाठी आहे हे आत्ता कळायला लागलं पहिले कळत नव्हतं बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या असं वाटायचं सगळं हॅप्पी आहे आणि हे थोडी मूवी आहे की इथे निगेटिव्ह लोक असायला इथे थोडीच हे असं वाटायचं मला पण नाही आहेत आपल्या आजूबाजूला पण आहेत लोक असं कळायला लागलं खूप गोष्टी कळाल्या आणि क लग्न झालं लग्नानंतर ही स सा, सासरची मंडळी छान आहे माहेरची मंडळी छान आहे नवरा तर तुम्ही पाहिलाच आहे माझा येतोच संडेला आता सध्या खूप बिझी आहे त्यांची पोस्ट वाढली आहे आणि ते खूप कामात बिझी आहे त्याच्यामुळे मी ते नाही येऊ शकत आहे लाईव्हला नाही तर ते संडेला येतात तर त्यांना वेळ असतो संडेला ह्या वेळेला पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही आराम करत जा नका येऊ तुमची तुमची कामं बघा एक दिवस नक्की आपण मिळून काम करू यूट्यूबवरती कारण त्यांना खूप आवडतं फायनान्स रिलेटेड लाईव्ह वगैरे घ्यायला खूप लोकांनाही लाईव्ह आवडते खूप लोकं मला कमेंट करतात जिजू का नाही आहे जिजूची लाईव्ह नाही आहे का खूप थँक्यू तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी एवढं सगळं प्रेम दिलं आणि एवढा माझा वीस मिनटाचा व्हिडिओ ऐकला त्यासाठी पण खूप थँक्यू चला तुम्हा बाय